मना सज्जना भक्तिपंथे जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी सर्व द्यावे रघुवीर समर्थ नमस्कार मनाचे श्लोक या निरूपण मालिकेच्या आजच्या भागात मी रुचा थत्ते आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी हा श्लोक ऐकल्यावर एखाद्या लहान मुलाला आपण जसं सांगतो ना की अरे तू आहेस ना मग अभ्यास कर बघू कारण अभ्यासाला बसलं की नानाविध गोष्टी त्या मुलाला खुणावत असतात मित्र खेळणी टीव्ही हा श्लोक ऐकल्यावर मला असं वाटतं की समर्थ सुद्धा आपल्याला अगदी तसंच सांगतायत कारण आपलं मन सुद्धा असंच चंचल असतं आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत मना सज्जना पंथेची जावे अरे मना तू सज्जन आहेस ना मग भक्ती मार्गानेच चाल बघू जर तुम्हाला एखाद्याच्या घरी आहे तर चुकीच्या दिशेला जाऊन चा कसं चालेल ना त्यामुळे भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर भक्ती मार्गानेच जायला हवं भक्ती मार्गाने जायचं म्हणजे काय तर आपल्या पायाने चालत कुठल्या मंदिराकडे जायचं किंवा कुठल्या यात्रेलाच जायला हवं असं नाही तर अगदी आपली रोजची कामं करताना मन भगवंतापाशी स्थिर असणं हे महत्वाचं नाहीतर तिकडे देवळात देवाचं दर्शन घ्यायचं आणि मन मात्र आपल्या प्रवेशद्वारापाशी काढलेल्या चपलांपाशी म्हणूनच बहिणाबाई म्हणतात ते अगदी खरं वाटतं मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता भत भुईवर गेलं गेलं अभायात असं म्हणतात मनाचा वेग वेगापेक्षा सुद्धा जास्त असतो म्हणून पावलं तीर्थयात्रेला जातील यात काहीच नवल नाही पण मन भक्ती मार्गाला जाणं फार कठीण आहे म्हणून उपदेश केलाय तो मनाला पावलांना नाही मनासज्जना भक्तीपंथेची जावे शेवटी भक्ती म्हणजे तरी काय हो भक्तीसूत्रात व्याख्या आहे सा तू परमप्रेम स्वरूपा नाम भक्ती परमेश्वरावर आत्यंतिक पराकोटीचं प्रेम म्हणजे भक्ती या मार्गावरून जाण्यासाठी वंदनीय ते करायचं निंदनीय ते टाळायचं नको त्या गोष्टींचा संगतीचा त्याग करण्यासाठी नेमकं काय करायचं ऐकूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार